नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश सिंग राजपूत. आज आपणासाठी युडायस प्लस हा फॉर्म कसा भरायचा ही माहिती घेऊन आलेलो आहे. अनेक सदस्यांची रिक्वेस्ट होती, सर युडायस फॉर्मविषयी आम्हाला मार्गदर्शन मिळावे. यासाठी युडायस प्लस करताना सर्वप्रथम बिओ लॉग इनवरून आपल्याला आपल्या शाळेचा यूजर आय डी यूजर तयार करून भेटणार आहे. त्याच्यामध्ये आपला यूजर आय डी हा आपला युडायस क्रमांक असणार आहे. तर आपला जो पासवर्ड आहे तो आपल्याला जनरेट करून भेटणार आहे. तर आपण जर अद्याप आपल्याला भेटलं नसेल तर आपण आपल्या ब्लॉक लेवलला इन्क्वायरी करायची आहे आणि तो फॉर्म तो पासवर्ड आणि आय डी क्रिएट करून घ्यायचा आहे. तर गुगलमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला पेज सर्च करायचं आहे. त्यासाठी आपण टाईप करणार आहोत युडायस प्लस, किंवा साईटचा पत्ता मी सांगतो www.udaisplus.gov.in. इथं युडायस प्लस म्हणून आपण जरी सर्च केलं तर आपल्याला त्या साईटचा पेज सर्चमध्ये साईटचं पेज दिसून येईल आणि त्याला आपल्याला ओपन करायचं आहे. मी युडायस प्लस म्हणूनच सर्च केला आहे. युडायस प्लस मध्ये माहिती भरणं फार महत्वाचं आहे. हे बघा, साईट ओपन झालेली आहे. यामध्ये माहिती भरण्यापूर्वी आपण एक जो माहितीचा फॉर्म आलेला आहे तो फॉर्म प्रिंट करून कच्ची माहिती आपण स्वतः आधी भरून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक मुद्द्यानुसार प्रत्येक घटकानुसार आपल्याला माहिती ही भरून त्याला पुढं सेव्ह करत जायचं आहे. युडायसमध्ये काय झालं आहे की पहिले डायस हा फॉर्म आपण फक्त स्टेट लेवलला असायचा, आता संपूर्ण देशामध्ये या प्रणालीचा उपयोग होणार आहे. ज्याप्रमाणे आपण सरळ किंवा समग्र अशी माहिती आपलं शाळासिद्धीची माहिती भरलेली आहे, त्याचप्रमाणे आपल्याला युडायसची सुद्धा माहिती आता ऑनलाईन करायची आहे. हा आता युडायसचा पेज ओपन झालेला आहे. या पेजमध्ये आपण पाहणार आहोत की दोन गोष्टी आपल्याला दिसतात. एक म्हणजे लॉग इन फॉर ऑल स्टेट्स, म्हणजे सर्व राज्यासाठी करायचं लॉग इन, आणि लॉग इन फॉर ऑल युटीज. युटीज म्हणजे युनियन टेरिटरीज, म्हणजे केंद्रशासित प्रदेशांचा जर भाग असेल तर त्यांनी या ठिकाणी भरायचं आहे, आणि स्टेट्समध्ये असेल तर त्यांनी इकडच्या डाव्या बाजूची माहिती भरायची आहे. यामध्ये लॉग इन्स दिलेले आहे, स्कूल लॉग इन, ब्लॉक लॉग इन, डिस्ट्रिक्ट लॉग इन आणि स्टेट लॉग इन, म्हणजेच आपल्या शाळेचं लॉग इन, पंचायत समितीचं लॉग इन, जिल्हा परिषदवरचं लॉग इन आणि आपल्या राज्याचं लॉग इन, असे चार लॉग इन आहे. तर आपल्याला पिवळ्या रंगामध्ये असलेलं डाव्या बाजूचं स्कूल लॉग इनला क्लिक करायचं आहे. यामध्ये मी पासवर्ड रिमेंबर म्हणून केलेला आहे. ज्यावेळेस ब्राउझरमध्ये आपल्याला रिमेंबर पासवर्ड असा मेसेज येतो त्यावेळेस आपण रिमेंबर करू शकतो. पण यामध्ये एक अडचण अशी आहे, अनेकदा अनेक सरल असेल किंवा युडायस असेल, अनेक साईटवर आपल्या जो युजर आय डी असतो तो एकाच नंबरचा असतो, म्हणजे सहसा आपल्या युडायस कोड हा आपला युजर आय डी आपण केलेला असतो. मग काय होतं की अनेकदा वेगवेगळ्या साईटला आपण एकच युजर आय डी असतो, त्यावेळेस पासवर्ड वेगळे असतात, प्रत्येकाचे पासवर्ड वेगळे असतात. पण हा रिमेंबरमध्ये एकच पासवर्ड युजर आय डीनुसार सेव्ह केला जातो, त्याच्यामुळे तुम्ही अनेकदा पासवर्ड मॅच होत नाही असे प्रॉब्लेम येतो. तो कशामुळे येतो की आपण अनेक साईटवर एकच युजर आय डी वापरलेला असतो पण पासवर्ड प्रत्येकाचे डिफरंट असतात. आपण ज्याचा पासवर्ड त्यालाच मॅच होणार असतो म्हणून पासवर्ड आपण टाईप करून घेतलेला बरा कधी. आता माझा पासवर्ड मला मेसेजद्वारे प्राप्त झालेला. आपण टाईप करत असताना स्मॉल आणि कॅपिटल याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे, कारण यामध्ये जर चूक झाली तर पासवर्ड मॅच होत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता साईट ओपन झालेली आहे. एक मिस्टेक जर होत असेल पासवर्डमध्ये तर पासवर्ड ओपन होणार नाही. आता आपण पाहत आहात की इथं
पेज ओपन झालेलं आहे शाळेचं, माझं नावावर दिसत आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर स्कूल युजर म्हणून दिसत आहे, लॉग इन आय पीचा ॲड्रेस दिसत आहे आणि लॉग इन टाईमसुद्धा दिसत आहे. खाली पाहिलं तर शाळेचं नाव जेड पी पी एस एस मुरुमखेडावाडी हे माझ्या शाळेचं नाव, कॅटेगरीसुद्धा याच्यात दिसत आहे. फॉर्मच्या भरत असताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला ज्या निळ्या रंगात दिसत आहे, डाउनलोड अँड ट्रीट द इन्स्ट्रक्शन अँड युजर मॅन्युअल बिफोर स्टार्टिंग टू फिल द डाटा कॅप्चर फॉर्मॅट. तर हे डाटा भरायच्या आधी आपल्याला युजर मॅन्युअल आणि इन्स्ट्रक्शन्स हे डाउनलोड करून घेऊ शकतो आपण दोन्ही. त्यानंतर आपल्याला तिसरा जो पर्याय आहे, क्लिक हियर टू ओपन डी सी एफ टू फिल द डाटा, इथं क्लिक करायचं आहे तिसरा पर्याय. त्यावेळेस आपली माहिती भरण्यासाठी आपला पेज ओपन होणार आहे. या अशा प्रकारे सेक्शननुसार आपलं पेज ओपन होणार आहे. तुम्ही जो फॉर्म भरून घेणार आहात त्याच्यामध्ये प्रत्येक त्या फॉर्मनुसारच तुम्हाला प्रत्येक क्षेत्र भरत चालायचं आहे. 1.1 ते 1.14 हे प्रोफाईल नाव प्रोफाईल आहे असणार आहे, ते आपल्याला भरून घ्यायचं आहे. पहिला सेक्शन पाहतोय आपण स्कूल प्रोफाईल, याच्यात आपल्याला 5 घटक भरायचे आहे. त्या सर्वांचे पॉईंटनुसार आपल्याला भरलेल्या फॉर्मनुसारच आपल्याला हे भरायचं आहे. त्यामध्ये प्रोफाईल, कॅटेगरी, लँग्वेज, आर टी, नॉर्म्स, मॅनेजमेंट हे सर्व भरत पुढं जायचं आहे. त्यानंतर सेक्शन 2 फिजिकल फॅसिलिटीज अँड इक्विपमेंट, भौतिक सुविधा आणि साधने याची आपल्याला माहिती भरायची आहे. 2.1 to 2.6 असे करून ह्याच्यामध्ये 6, 7, 8, 9 असे तीन प्रकार नऊ नंबरपर्यंत आपल्याला हे भरायचं आहे. क्लासरूम, टॉयलेट फॅसिलिटी, फिजिकल फॅसिलिटीज अँड इक्विपमेंट इन स्कूल, आय सी टी अँड डिजिटल इंटरॲक्टिव्हिटीज ह्या आपल्याला गोष्टी याच्यात भरायचं आहे. त्याच्यानंतर टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ, शाळेचं शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफची माहिती आपल्याला ह्याच्यात भरायचं आहे. तिसरा सेक्शन आहे. त्याच्यानंतर सेक्शन 4 न्यू ॲडमिशन एनरोलमेंट अँड रिपीटर्स, ह्याच्यामध्ये शाळेचं प्रवेश झालेले विद्यार्थी आणि त्यामध्ये रिपीट होत असलेले विद्यार्थी यांची माहिती आपल्याला भरायची आहे. सेक्शन 5 इन्सेंटिव्ह अँड फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू चिल्ड्रन्स, म्हणजे मुलांना ह्यावर्षी पुरविण्यात आलेले फॅसिलिटीज वगैरे आपल्याला याच्यामध्ये भरायचे आहे. त्या गोष्टी आपल्याला सर्व याच्यात भरायच्या आहे. ॲन्युअल एक्झामिनेशन रिझल्ट, आपल्याला शैक्षणिक सत्राचा निकाल याच्यात भरायचा आहे. रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर, आपल्या प्राप्त रक्कमा आणि यावर्षी झालेला खर्चसुद्धा आपल्याला अनुदानानुसार याच्यात आपल्याला भरायचा आहे सेक्शन 8. आणि सेक्शन 10-11 आपल्याला विजय इंडिकेटर अँड स्कूल सेफ्टी, शाळेला आवश्यक सुरक्षित बाबीच्या विषयी ही माहिती भरायची आहे. आणि त्यानंतर हे वरील सर्व माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला व्हॅलिडेशन अँड कम्पॅरिझन एक साधन भेटणार आहे की यामध्ये आपण भरलेला डाटा व्हॅलिड आपल्याला करता येणार आहे. त्याच्यानंतर तर भरलेला डाटा आपण डाउनलोड डी सी एफ म्हणून करू शकतो आणि सर्टिफाय स्कूल डाटा आपण त्याला सर्टिफाय करून फायनल करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला यूडायस प्लसमध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यातला मी तुम्हाला प्रोफाईल हा पहिला टॅब ओपन करून दाखवतो. प्रोफाईल ओपन केल्याबरोबर आपणास दिसून येणार आहे की इथं सर्वात पहिले आपल्याला प्रोफाईलमध्ये काही गोष्टी बदलायची गरज असेल तर त्या ठिकाणी आपण बदलू शकतो. जुन्या प्रकारची माहिती आपली टाईपच आहे त्यामध्ये, ज्याप्रमाणे यूडायस कोड दिलेला आहे. जिओग्राफिकल लोकेशन म्हणजे शाळेचं दिलेलं जिओग्राफिकल लोकेशनसुद्धा ह्याच्यात आलेलं आहे. यामध्ये लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड म्हणजे अक्षांश आणि रेखांश आपल्याला भरायचं आहे. शाळेचं नाव कॅपिटल लेटर्समध्ये पाहिजे. रुरलमध्ये का अर्बनमध्ये हे सर्व पॉईंटनुसार आपल्याला माहिती भरत चालायची. विलेज नेम, गावाचं नाव, हॅबिटेशन नेम म्हणजे वाडी किंवा वस्तीचं नाव, पिनकोड, नेम ऑफ ग्रामपंचायत, नेम ऑफ द क्लस्टर म्हणजेच आपल्या केंद्राचं नाव इथं भरायचं आहे, नेम ऑफ द कम्युनिटी डेव्हलपमेंट सी डी ब्लॉक मंडळ तालुका, तालुक्याचं नाव याच्यात आपल्याला भरायचं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ द एज्युकेशन ब्लॉक मंडळ याचं आपल्याला भरायचं आहे, पंचायत समिती जिथं असेल त्याचं नाव. नेम ऑफ द असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजेच आपला विधानसभा मतदारसंघ जो असेल त्याची माहिती आपल्याला भरायची आहे. पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजेच आपल्याला लोकसभेचा मतदारसंघ जो असेल त्याचं नाव इथं भरायचं आहे. नेम ऑफ द म्युन्सिपॅलिटी म्हणजेच महानगरपालिकामध्ये असेल तर महानगरपालिकेचं नाव लिहायचं आहे. नेम ऑफ द सिटी शहराचं नाव, ज्या शहरामध्ये आपली शाळा आहे त्याचं नावसुद्धा आपणास येथे लिहायचं आहे.
कॉन्टॅक्ट डिटेल्स हेड ऑफ स्कूल म्हणजे शाळेच्या प्रमुखाचा आपल्याला इथं मोबाईल नंबर फोन नंबर द्यायचा आहे. रिस्पॉन्डन्स नेम म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आपल्या सहशिक्षकाचा आपण याच्यात नंबर देऊ शकतो, त्याचा मोबाईल नंबर, शाळेचा ईमेल आय डी स्कूल ह्याच्यात द्यायचा आहे. वेबसाईट जर शाळेची असेल तर तीसुद्धा आपल्याला द्यायची आहे. याच्यामध्ये खाली आपल्याला केल्यावर तीन हिरवे बटणं दिसत आहे. ही माहिती पूर्ण झाल्यानंतर सेव्ह केली तर फक्त एवढं पेज सेव्ह होणार आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केलं तर आपल्याला पुढचा टॅब ओपन होणार आहे, पुढची कॅटेगरीची माहिती आपल्याला भरता येणार आहे. आणि फक्त नेक्स्ट केलं तर विदाऊट सेव्ह होता हे पुढचं कॅटेगरी सेव्ह होणार आहे. मी फक्त बॅक करून हे करतोय, पुढचं ओपन करतोय. आता आलेलो आहे आपण पुन्हा प्रोफाईल पहिल्याच ह्याच्यावर आलेलो आहे. याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये आपण भरू शकतो. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक ह्याची माहिती भरत भरत शेवटच्यापर्यंत यायचं आहे. आणि शेवटच्या सेक्शनची माहिती पूर्ण झाल्यानंतर माहितीला व्हॅलिडेट करून सर्टिफाय करायचं आणि आपण डाउनलोड DCF करू शकतो आणि भरलेली माहिती आपण पाहू शकतो. आणि आपलं या UDIS प्लसचं काम नक्कीच सर्वजणांना पूर्ण करता येणार आहे. यामध्ये कोणालाच काही अडचण येणार नाही, अगदी सोपं काम आहे. फक्त आपल्याकडं मॅन्युअली जे आपण एक हार्ड कॉपीमध्ये आपण माहिती भरून घ्यायची आहे, जे आपल्याला PDF आलेलं आहे त्यामध्ये मराठीमध्ये आपण माहिती भरावी. साईट जरी इंग्रजी असली तर त्या पॉईंटनुसार आपण बरोबर त्या रकान्यामध्ये ती माहिती भरू शकतो. आणि आवश्यक ते बदल करून आपण आपल्या UDIS प्लसचं 2018-19 काम संपूर्ण करू शकतो. 30 सप्टेंबरच्या माहितीनुसारच आपल्याला पटसंख्या वगैरे यामध्ये भरायची आहे आणि त्यानुसारच आपल्या शाळेचं पकडल्या म्हणजे ग्रहित धरूनच त्या गोष्टीनुसारच आपलं पूर्ण UDIS फॉर्म भरता येणार आहे. फक्त शिक्षक बदली झाली असल्यामुळं अनेक शिक्षकांच्या माहिती समोर आपल्याला एडिट करायचं आहे. जर शिक्षक संख्या कमी झाली असेल, पूर्वी 4 शिक्षक असतील आणि आता तुमच्या शाळेत 3 पदं असतील, तर एक शिक्षकाची जी माहिती आहे त्याला तुम्हाला डिलीट करायचं आहे आणि बाकी 3 तुम्हाला जर शिक्षक बदलले असेल तर त्यांना त्यांची माहिती एडिट करायची आहे. एवढाच बदल ह्यामध्ये करायचा आहे. बाकी पूर्ण झाल्यानंतर तुमचा फॉर्म कम्प्लीट होणार आहे आणि UDIS प्लसचं काम तुम्ही योग्य प्रकारे पूर्ण करू शकणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, असंच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल स्कूल समूह चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची आपणास सूचना मिळत राहील. धन्यवाद.